आज ख्रिस्त सभा प्रभूच्या प्रकटीकरणाचा सोहळा साजरा करीत आहे. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, ख्रिसमसच्या सोहळ्याची आणि सेलिब्रेशनची तयारी करत असताना, वातावरण निर्मिती करताना आपण चर्चच्या आवारामध्ये, आपल्या घरासमोर अंगणामध्ये रोषणाई करीत असतो. लाईटची ही रोषणाई, प्रकाशाचा हा झगमगाट, ही सजावट करताना तिथं स्टार किंवा चांदणी लावायला आपण कधी विसरत नाही. स्टार लावणं हा ख्रिसमसच्या सोहळ्याचा आणि सेलिब्रेशनचा एक अविभाज्य घटक आहे, भाग आहे. हा स्टार आपण देखाव्यासाठी, सजावटीसाठी, येणाऱ्या जाणाऱ्याचं लक्ष वेधून घेण्यासाठी, केवळ एक देखावा म्हणून, स्टार लावायचा म्हणून आपण लावत नसतो. हा स्टार, ही चांदणी लावण्यामागे इतिहास आहे, पार्श्वभूमी आहे, तो आपल्या श्रद्धेचा विश्वासाचा एक भाग आहे, ख्रिस्त सभेमधील एक परंपरा आहे. बाळ येशूच्या, जगाच्या तारणाऱ्याच्या जन्माच्या वेळेला अवकाशामध्ये अचानक उगवलेल्या त्या ताऱ्यानं तारणाऱ्याच्या इतिहासामध्ये आणि प्रभूच्या प्रकट होण्याच्या त्या प्रक्रियेमध्ये एक महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. त्या घटनेची आठवण, त्या घटनेची स्मृती आणि स्मरण करून देण्यासाठी ख्रिसमसच्या डेकोरेशनमध्ये आपण स्टार लावण्यासंबंधी विशेष दखल घेत असतो. प्रिय बंधून आणि भगिनींनो, प्रभू जन्माच्या वेळेला पूर्व दिशेला अकस्मात अनपेक्षित हा तारणाऱ्याचा तारा उगवला नसता. तो तारा पाहून त्या ताऱ्यानं त्या मागी त्या ज्ञानी लोकांना अचंबित आणि आश्चर्यचकित केलं नसतं. तारा पाहून शास्त्रलेख उघडला गेला नसता. विश्वासानं ज्ञानी ते मागी लोक यहुद्यांच्या राजाला, बाळ येशूला शोधायला, त्याला जवळून पाहायला, त्याला नमन करायला निघाले नसते. अवकाशात उगवलेल्या त्या ताऱ्यानं त्या ज्ञानी लोकांना दिशा आणि मार्ग दाखवला नसता, तर कदाचित ते ज्ञानी लोक बेथलेमापर्यंत, त्या गुराच्या गव्हाणीपर्यंत, जगाच्या तारकापर्यंत, बाळ येशूपर्यंत पोचले नसते. त्यांना यहुद्यांच्या राजाचे जवळून दर्शन झाले नसते. बाळ येशूच्या शोध मोहिमेमध्ये पूर्व दिशेला अचानक उगवलेल्या त्या ताऱ्यानं महत्त्वाची आणि मोलाची भूमिका बजावलेली आहे. त्या ताऱ्यानं पृथ्वीवर अवतरलेल्या त्या महाताऱ्याची, त्या तारणाऱ्याची ओळख, परिचय आणि प्रकटीकरण साऱ्या विश्वाला करून दिलेलं आहे. आणि म्हणूनच ख्रिसमसच्या देखाव्यामध्ये, त्या डेकोरेशनमध्ये स्टारला, चांदणीला विशेष महत्त्व देण्यात आलेलं आहे. केवळ देखावा म्हणून नव्हे, कोणी पाहावं, कोणी प्रशंसा करावी, एक आकर्षण म्हणून आपण स्टार लावत नसतो. चर्च समोरील, घरासमोरील तो स्टार, तो तारा, ते चांदणी पाहून प्रभू जन्माच्या वेळेला पूर्व दिशेला उगवलेल्या त्या ताऱ्यानं त्या अद्भुत घटनेची, त्या स्मृतीची आठवण आपणास करून दिलेली आहे. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आज ख्रिस्त सभा प्रभूच्या प्रकटीकरणाचा सोहळा साजरा करीत आहे. बाळ येशूच्या प्रकटीकरणामध्ये पूर्व दिशेला अचानक उगवलेला ताराही सहभागी झाला होता. एक मार्गदर्शक म्हणून, एक दर्शक म्हणून,
एक दीपस्तंभ म्हणून, एक संकेत म्हणून, आशेचा किरण म्हणून, एक आधार म्हणून, एक दिशा यंत्र म्हणून तो तारा ज्ञानी लोकांना बाळ येशूच्या शोध महिमेमध्ये गाईड करत होता, डिरेक्शन्स देत होता, सहाय्य करत होता, प्रेरणा आणि स्फूर्ती देत होता, त्यांच्यासोबत मार्गक्रमण करीत होता. यशयाच्या पुस्तकामधून घेतलेल्या आजच्या वाचनामध्ये प्रभू जन्माविषयी या जगाच्या प्रकाशाविषयी आगाऊ नमूद करण्यात आलेला आहे. प्रभूला प्रकाश म्हणून आजच्या पहिल्या वाचनामध्ये संबोधण्यात आलेला आहे. उठ, प्रकाशमान हो, कारण प्रकाश तुझ्याकडे आला आहे. म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्त जगाचा तारणारा, जगाचा प्रकाश या पृथ्वीवर अवतरलेला आहे. त्याचे तेज तुझ्यावर दिसत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला उद्देशून यशया संदेशानं हे भाकीत केलेलं आहे. जगाच्या प्रकाशानं या पृथ्वीवरती जन्म घेतलेला आहे. यशया संदेशानं केलेलं हे भाकीत वास्तवतेमध्ये उतरलेलं आहे. याची जाणीव साऱ्या विश्वाला आणि जगाला करून देण्यासाठी त्या पूर्व दिशेला अचानक आणि अकस्मात तारा उगवला होता. त्या ताऱ्यामागचं भाकीत, त्या ताऱ्यामागचं गूढ रहस्य मागील लोकांनी, त्या खगोल शास्त्रज्ञांनी शोधून काढलं आणि ते बाळ येशूच्या शोधात निघाले. ही शोध मोहिमेमध्ये काय काय घडलं त्याचा वृत्तांत मत्तय लिखित आजच्या शुभवर्तमानामध्ये नमूद करण्यात आलेला आहे. बाळ येशूला शोधत ते यरुशलेमच्या हद्दीमध्ये आले, जेवथे यहुदी लोकांचं वास्तव्य होतं. यहुद्यांचा राजा जन्माला आलेला आहे आणि त्याविषयी यहुद्यांना काही गंध नव्हता. परराष्ट्रीयांनी येऊन ती वार्ता परमेश्वराच्या निवडलेल्या माणसांना सांगितली. या बाळ येशूचे प्रकटीकरण त्या ज्ञानी लोकांनी, त्या मागी लोकांनी यहुद्यांना केले. यहुदियातील बेथलेममध्ये ख्रिस्ताचा जन्म झालेला आहे हे कळल्यावर ते मागी लोक पुन्हा पुढच्या प्रवासाला निघाले. त्या प्रवासामध्ये पूर्व दिशेला त्यांना पाहिलेला तारा त्यांना अवकाशामध्ये पुन्हा दिसला. तारा पाहिल्यानंतर त्यांना मनोमनी आनंद झाला. स्टारच्या रूपामध्ये त्यांना आशेचं किरण गवसलं. या शोध मोहिमेमध्ये परमेश्वर देखील त्यांच्या सोबत होता, त्यांच्या बरोबर सह प्रवास करीत होता. हे जणू काही आजच्या शुभवर्तमानामध्ये आपणास जाणवतं. आजचं हे शुभवर्तमान आणखीही त्याच्यामध्ये नमूद करण्यात आलेला आहे की तो तारा त्यांच्या पुढे पुढे जात होता, पुढे पुढे सरकत होता, त्यांना मार्गदर्शन करीत होता. याचाच अर्थ तो तारा त्या मागे लोकांना दिशा आणि मार्ग दाखवत होता. प्रभू जन्माच्या ठिकाणाचे संकेत तो त्यांना वेळोवेळी देत होता. त्यांच्यासाठी मार्गदर्शक, सहाय्यक, दीपस्तंभ बनलेला होता. ताऱ्याच्या दिशेनं त्यांचा आध्यात्मिक प्रवास, त्यांची आध्यात्मिक वाटचाल चालू होती. तारा जिथं थांबला तिथं त्यांना जगाचा तारणारा यहुद्यांचा राजा सापडला. शुभवर्तमानामध्ये सांगण्यात आलेलं आहे की बाळाच्या पायावर डोके ठेवून त्यांनी त्याला नमन केले, त्याला नजराने अर्पण केले. त्या ज्ञानी, त्या मागी लोकांनी प्रामाणिकपणे आणि विश्वासानं प्रभूचा शोध केला. अनेक मैलाचा, अनेक दिवसांचा प्रवास, त्या प्रवासामध्ये अवकाशामधील तारा त्यांचा आधार बनला. या शोध मोहिमेमध्ये किती दिवस लागले याचा उल्लेख शुभवर्तमानामध्ये करण्यात आलेला नाही. त्या ताऱ्याच्या मार्गदर्शनानं ते बाळ येशूपर्यंत पोचले.
हेरोदाच्या मनातील कावे बाज आणि धूर्त हेतु त्या विधात्याने जाणले होते आणि म्हणून प्रवासाची दिशा आणि मार्ग बदलण्यास परमेश्वरानं त्या मागी लोकांना प्रेरित केले, सूचित केले, त्यांना स्वप्नामध्ये संकेत दिले. त्याने परमेश्वराचं ऐकलं आणि वेगळ्या मार्गानं ते आपल्या जन्मस्थळी आपल्या मायदेशी निघून गेले. प्रिय बंधूंनो आणि भगिणीनो, त्या अवकाशातील ताऱ्यामुळे त्यांचे भाग्य उजळले. ते बाळ येशूकडे, प्रभूकडे आकर्षिले गेले. त्या ताऱ्यानं प्रभूचा शोध घेण्यास त्या मागे लोकांना प्रेरित केलं, मोटिवेट केलं. त्या ताऱ्याच्या प्रकाशामध्ये ते चालले आणि अंतिम ध्येयापर्यंत श्रम आणि मेहनत घेऊन अति कष्टाने पोचले. प्रिय बंधूंनो आणि भगिणींनो, सार्वकालिक जीवन हे आपल्या जीवनाचं अंतिम ध्येय आहे. आपल्या जीवनाचा आणि जगण्याचा आपला हा तारा, आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्त हा आपला जीवनदाता आहे, आपला मुक्तीदाता आहे. तो आपल्या तारणासाठी या पृथ्वीवर अवतरलेला आहे. त्या तारणाऱ्यापर्यंत पोचण्यासाठी परमेश्वराचा ईश्वरी आत्मा त्यांनी आपणास बहाल केलेला आहे, आपल्या सोबत दिलेला आहे. परमेश्वराचा हा ईश्वरी पवित्र आत्मा आपल्याला या पृथ्वीवरील प्रवासामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी, दिशा दाखवण्यासाठी, प्रेरणा देण्यासाठी, आपल्या जीवनाचे जगण्याचे मार्ग निश्चित करण्यासाठी हा पवित्र आत्म्याचा हा अनमोल असा तारा मदत करण्यास सदैव आपल्या सोबत आहे. आपल्या सोबत परमेश्वराचा हा पवित्र तारा, हा पवित्र आत्मा सह प्रवास करत आहे. आपल्या जीवनासाठी, आपल्या जगण्यासाठी हा पवित्र आत्मा आपल्यासाठी स्टार बनलेला आहे. हा स्टार आपल्याला सन्मार्गावरती नेणार आहे. प्रिय बंधूंनो आणि भगिणींनो, प्रभू येशू ख्रिस्ताचे अनुयायी म्हणून या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेनं, प्रेरणा घेऊन आपण आपल्या जीवनाद्वारे, आपल्या जगण्याद्वारे इतरांसाठी स्टार बनले पाहिजेत. इतरांना मार्गदर्शन करण्यासाठी, इतरांना सहाय्य करण्यासाठी, इतरांना प्रेरणा देण्यासाठी, इतरांना प्रभूच्या जवळ आणण्यासाठी, प्रभूचं दर्शन घडवण्यासाठी इतरांच्या जीवनामध्ये आपण तारा आणि स्टार बनलं पाहिजे. प्रश्न आहे, या पृथ्वीवर आपणास आपल्या मर्जीप्रमाणे, स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागायचं आहे, राहायचं आहे, की त्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेनं, त्या स्टारच्या मार्गदर्शनानं चालायचं आहे? प्रश्न आहे, आपल्या जीवनाच्या दिशा, आपल्या जीवनाचे मार्ग आपण स्वतःच्या इच्छेप्रमाणे स्वतःहूनच ठरवायचे आहेत, की या सह प्रवासामध्ये आपल्यासोबत असलेल्या त्या पवित्र आत्म्याच्या साह्यानं, त्या स्टारच्या सोबतीनं आपणास आपल्या जीवनाचे मार्ग निश्चित करायचे आहेत. प्रभूला प्रामाणिकपणे शोधण्याची, प्रभूपर्यंत पोचण्याची, या प्रभूचं जवळून दर्शन घेण्यासाठी, या प्रभूला अनुभवण्यासाठी, त्या प्रभूच्या सहवासात आणि संपर्कामध्ये राहण्याची आपली मनापासून इच्छा असेल, तर हा प्रभूचा तारा, हा पवित्र आत्मा आपल्या सोबत आहे. त्याच्या सोबत चालायचं की नाही हे आज आपण स्वतःसाठी ठरवायचं आहे.